हॅलो स्टुडंट्स, वेलकम हियर टू बेंडे एज्युकेशन. आपण घेतो आहे प्रॉब्लेम सेट टू. पायथागोरस थेरम जो लेसन आहे आपला, त्याचा आपण प्रॉब्लेम सेट त्यातला क्वेश्चन नंबर 7 आणि 8 आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यातला क्वेश्चन नंबर 7 आपल्याला दिलेला आहे, इन ट्रँगल एबीसी, ट्रँगल एबीसी इज अन इक्विलॅटरल ट्रँगल. इक्विलॅटरल ट्रँगल कशाला म्हणतात स्टुडंट्स? तर त्याच्या ऑल साइड्स ऑफ ट्रँगल आर ऑफ इक्वल लेंथ, देन दे आर कॉल्ड, इट इज कॉल्ड एज इक्विलॅटरल ट्रँगल. मग आपण जर एबीसी हा इक्विलॅटरल ट्रँगल घेतला, ट्रँगल एबीसी इज अन इक्विलॅटरल ट्रँगल, पी इज ऑन बेस बीसी सच दॅट पीसी इज इक्वल टू 1/3 बीसी. म्हणजेच पी या ठिकाणी असला पाहिजे की पीसी हा लहान आहे, पीसी इज इक्वल टू 1/3 बीसी आहे. आणि या पद्धतीने आपल्याला एक ट्रँगल गिव्हन आहे. फिगर तुम्हाला दिलेली नाही आहे, फिगर आपल्याला मनाने काढावी लागणार आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण घेऊया, एक परपेंडिक्युलर टाकू एडी, गिव्हन आहे, गिव्हन ट्रँगल एबीसी इज अन इक्विलॅटरल ट्रँगल. ट्रँगल एबीसी इज अन इक्विलॅटरल ट्रँगल, इक्विलॅटरल ट्रँगल. आणि पुढे दिलाय पी इज ऑन बीसी सच दॅट पीसी इज इक्वल टू 1/3 बीसी, पीसी इज इक्वल टू 1/3 बीसी. AB is equal to 6 centimeters. Then find AP. Find AP. आपल्याला काय काढायचं आहे ना स्टुडंट? आपल्याला AP ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, AP कुठे आहे? या ठिकाणी आहे बघा, या ट्रँगलची साइड आहे AP. येत आहे लक्षात तुमच्या? एपी इथे दाखवलाय, इथे एपी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता ट्रँगल एबीसी इज अन इक्विलॅटरल ट्रँगल सोल्युशन. ट्रँगल एबीसी इज अन इक्विलॅटरल ट्रँगल. हा जर इक्विलॅटरल ट्रँगल असेल तर काय होईल? देअरफोर एबी इज इक्वल टू बीसी, इट इज इक्वल टू एसी, कारण त्याच्या तीनही साइड इक्वल राहतील. आणि AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणजेच या तीनही साइडची लेंथ 6 cm आहे. बरोबर, AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC इज इक्वल टू 6 cm. दिस इज इक्वेशन 1. आता आपल्याला जर AP ची व्हॅल्यू काढायची असेल स्टुडंट्स, तर इथे नीट लक्ष द्या की AP ची व्हॅल्यू काढण्याकरता ट्रँगल ADP ला आपण जर पायथागोरस थेरम यूज केला तर आपल्याला AP ची व्हॅल्यू मिळू शकते. बरोबर आहे. मग आपल्याला त्या दृष्टीने पायथागोरस थेरम यूज करण्याकरता आपल्याला एडी ची व्हॅल्यू माहिती हवी आणि डीपी ची व्हॅल्यू सुद्धा लागेल. एडी ची व्हॅल्यू लागेल आणि डीपी ची व्हॅल्यू लागेल, ती आपण आधी कॅल्क्युलेट करून घेऊ. तर ती कॅल्क्युलेट कशी करायची? तर आपण एडीसी ला 30-60-90 चा ट्रँगल शो करू. इन ट्रँगल एडीसी, इन ट्रँगल एडीसी, अँगल एडीसी इज इक्वल टू 90. एडीसी म्हणजे कुठला अँगल? डी अँगल. अँगल डी इज इक्वल टू 90 डिग्री. कशानुसार? तर आपण हे कन्स्ट्रक्शन मध्ये करणार आहोत, कन्स्ट्रक्शन करणार आहोत हे एडीसी डी इज इक्वल टू 90. आपल्याकडे इथे थोडी स्पेस कमी होती, ती लिहिलं नाही मी या ठिकाणी. अँगल एडीसी इज इक्वल टू 90 बाय कन्स्ट्रक्शन. अँगल एसीडी, एसीडी इज इक्वल टू 60 डिग्री, म्हणजे त्यातला सी हा 60 डिग्री आहे. का 60 डिग्री आहे? इट इज द अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल, इट इज द अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल. देअरफोर अँगल सी इज इक्वल टू 60 डिग्री. देअरफोर अँगल रिमेनिंग कुठला आहे? ए उरला, डी ए सी. अँगल डी ए सी मीन्स ए, बरोबर आहे, इट इज इक्वल टू 30 डिग्री. हा का 30 डिग्री राहील? इट इज अ रिमेनिंग अँगल, रिमेनिंग अँगल म्हणून तो 30 डिग्री राहील. देअरफोर ट्रँगल एडीसी इज अ 30-60-90 ट्रँगल, 30-60-90 ट्रँगल. मग आता 30-60-90 ट्रँगल जर असेल तर आपण त्याला 30-60-90 चा थेरम यूज करू शकतो. देअरफोर एडी इज इक्वल टू, मग ह्या अँगल 60 चा आहे, हा 90 आहे, हा 30 आहे, मग एडी काय होईल? तर साइड अपोजिट टू 60 होईल. बरोबर आहे. ए डी सी मध्ये
एडी जी साइड दिलेली आहे, इट इज अ साइड अपोजिट टू 60 डिग्री. देअरफोर एडी इज इक्वल टू रूट 3 अपॉन 2 ऑफ एसी, साइड अपोजिट टू 60, साइड अपोजिट टू 60 डिग्री. म्हणजेच एडी किती होईल, तर एडी इज इक्वल टू रूट 3 अपॉन 2 ऑफ एसी, एसी ची व्हॅल्यू 6 आहे, मल्टीप्लाइड बाय 6, 2 1 जा 2, 2 3 जा 6, एडी इज इक्वल टू 3 रूट 3. ओके, ही झाली एडी ची व्हॅल्यू, एडी इज इक्वल टू 3 रूट 3, रूट 3 अपॉन 2 ऑफ एसी, 3 रूट 3 एडी ची व्हॅल्यू काढली आपण. आता आपण काढूया डीसी ची व्हॅल्यू. डीसी इज इक्वल टू, ही अपोजिट ऑफ 30 डिग्री आहे, डीसी इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनियस, हाफ मल्टीप्लाइड बाय एसी, साइड अपोजिट टू 30 डिग्री. डीसी इज इक्वल टू 1 अपॉन 2 मल्टीप्लाइड बाय एसी, एसी इज 6, बरोबर आहे, 2 1 जा 2, 2 3 जा, डीसी इज इक्वल टू 3. ही सेकंड व्हॅल्यू काढली आपण, डीसी ची व्हॅल्यू काढली. आता या ट्रायंगल मध्ये बघा नाव, आता आपल्याला एडीपीला जर आपण पायथागोरस यूज करतो आहे, तर आपल्याकडे एडी ची व्हॅल्यू आहे, आपल्याकडे डीपी ची व्हॅल्यू नाही आहे, तर आपल्याला ती मिळवावी लागेल. म्हणून डीपीसी एक ओळ सोडायची, डीपीसी कोलिनियर, देअरफोर डीपी प्लस पीसी इज इक्वल टू डीसी. ठीक आहे, डीपी प्लस पीसी इज इक्वल टू डीसी. पुढे जाऊया थोडं, डीपी ची व्हॅल्यू बघा, डीपी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, डीपी प्लस पीसी, पीसी किती दिलेली आहे आपल्याला, 1/3 ऑफ डीसी दिलेली आहे, डीपी प्लस 1/3 ऑफ बीसी इज इक्वल टू डीसी, डीसी इज 3, डीपी प्लस 1/3 ऑफ बीसी, बीसी म्हणजेच एसी ला इक्वल आहे, 6 इज इक्वल टू 3, डीपी इज इक्वल टू 2, डीपी प्लस 2 इज इक्वल टू 3, देअरफोर डीपी इज इक्वल टू 3 मायनस 2, डीपी इज इक्वल टू 1. आपल्याला डीपी ची व्हॅल्यू मिळाली 1. आपण या सगळ्या व्हॅल्यूज काढून घेतोय जेणेकरून आपल्याला एडीपी ला पायथागोरस यूज करता येईल. मग आता आपण याला पायथागोरस यूज करू. एडी इज 3√3, एडी आपल्याला मिळाली आहे, एडी 3√3, हा, आणि डीपी मिळाली आहे 1. आता आपण पायथागोरस यूज करू. इन ट्रायंगल एडीपी, नाउ इन ट्रायंगल एडीपी, अँगल एडीपी इज इक्वल टू 90, बाय कन्स्ट्रक्शन आहे हे, एडीपी इज इक्वल टू 90, देअरफोर एपी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस डीपी स्क्वेअर, बाय थेरम ऑफ पायथागोरस, बाय थेरम ऑफ पायथागोरस एपी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर, एडी ची व्हॅल्यू आहे 3√3 स्क्वेअर प्लस डीपी ची व्हॅल्यू 1 आहे, 1 स्क्वेअर, 3 स्क्वेअर इज 9 मल्टीप्लाइड बाय 3 प्लस 1, 27 प्लस 1 इट इज इक्वल टू 28, एपी स्क्वेअर इज इक्वल टू 28, देअरफोर एपी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 28, एपी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 7 × 4, 4 आपण रूटच्या बाहेर घेऊया, 4 स्क्वेअर रूट काढता येतं, देअरफोर एपी इज इक्वल टू 2√7. ठीक आहे, या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 7 कम्प्लीट केला. आता घेऊया आपण क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन बोर्ड पेपरमध्ये अनेक वेळा येऊन गेलेला क्वेश्चन आहे. अगदी जुना कोर्स, त्याच्या आधीचा जुना कोर्स, त्याच्या आधीचा जुना कोर्स असं करत करत तो क्वेश्चन पुढे आलेला आहे. क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 8 बघूया आपण. तुम्हाला एक मोठा ट्रायंगल दिलेला आहे,
This is triangle PMN. PMN. इथे एक परपेंडिकुलर है S. S is perpendicular. Then PQ here. Yes. इकड़े Q आहे, इकड़े R आहे. आणि यांनी लेंथ दिलेली आहे बघा. ही लेंथ A आहे, ही सुद्धा लेंथ A आहे. ही पण लेंथ A आहे, ही पण लेंथ A आहे. आणि मधली लेंथ जी आहे ती सुद्धा A गिवन आहे फिगर मध्ये. अशा पद्धतीची आपल्याला फिगर दिलेली आहे. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर टू प्रूव दॅट, आपल्याला प्रूव करायचंय, टू प्रूव दॅट पी एम इज इक्वल टू पी एन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3A. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव करायचंय. पी एम इज इक्वल टू पी एन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3A. आता बघा, इथे या ठिकाणी तुम्हाला एक ट्रायंगल दिसेल. कुठला? मी जो रेड कलरनी दाखवते आहे तो ट्रायंगल बघा. हा ट्रायंगल यूज करा. हा ट्रायंगल पीएमआर, बरोबर. या ट्रायंगल पीएमआर ला तुम्ही नीट नोटीस करा. तर ट्रायंगल पीएमआर मध्ये एम क्यू ची व्हॅल्यू ए गिव्हन आहे आणि क्यू आर ची व्हॅल्यू सुद्धा ए गिव्हन आहे. एम क्यू इज इक्वल टू ए अँड क्यू आर इज इक्वल टू ए. देअरफोर क्यू इज मिड पॉइंट ऑफ एम आर. ठीक आहे, क्यू इज मिड पॉइंट ऑफ एम आर होईल. चला तर मग आता सोडवूया. इन ट्रायंगल पी एम आर, इन ट्रायंगल पी एम आर, पी एम आर मध्ये बघा कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. क्यू एम इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू ए, बरोबर आहे. क्यू एम इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू ए. देअरफोर क्यू इज मिड पॉइंट ऑफ, क्यू इज मिड पॉइंट ऑफ एम आर, बरोबर आहे. आता या रेड कलरच्या ट्रायंगल मध्ये क्यू इज मिड पॉइंट ऑफ एम आर. देअरफोर मग आता आपण याला अपोलोनियस यूज करू शकतो, मिड पॉइंट दिलेला असल्यामुळे. पी एम स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर, पी एम स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू टू इंटू क्यू एम स्क्वेअर, टू क्यू एम स्क्वेअर प्लस टू क्यू आर स्क्वेअर, प्लस टू क्यू आर स्क्वेअर. यामध्ये व्हॅल्यू पुट करा बाय अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम नुसार पी एम स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. प्रूव दॅट मध्ये पी एम स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर, पी आर ची व्हॅल्यू ए गिव्हन आहे, प्लस ए स्क्वेअर इट इज इक्वल टू टू इंटू क्यू एम स्क्वेअर, टू इंटू क्यू एम ची व्हॅल्यू ए गिव्हन आहे, प्लस टू इंटू क्यू आर स्क्वेअर, क्यू आर ची व्हॅल्यू सुद्धा ए गिव्हन आहे, टू इंटू ए स्क्वेअर. हिअर इट इज पी एम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए स्क्वेअर. हे टू ए स्क्वेअर प्लस इकडे टू ए स्क्वेअर, फोर ए स्क्वेअर. पी एम स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. पी एम स्क्वेअर इज इक्वल टू थ्री ए स्क्वेअर. देअरफोर पी एम इज इक्वल टू, थ्रीचं स्क्वेअर रूट निघू शकत नाही, सो रूट थ्री. आणि ए स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर इज ए. देअरफोर पी एम इज इक्वल टू रूट थ्री ए. आपण यातलं एक प्रूव्ह केलं, पी एम इज इक्वल टू रूट थ्री ए. सेम मेथडनी आपण दुसरा ट्रायंगल बघू. ट्रायंगल पी क्यू एन बघा आता. तिथे सुद्धा सेम मेथड आहे. पी क्यू एन हा ट्रायंगल यूज करा, बरोबर. आणि या ट्रायंगल मध्ये तुम्हाला हा मीडियन मिळेल. आपण जो रेड कलरचा ट्रायंगल बघितला होता त्यामध्ये आपल्याला हा मीडियन मिळाला होता. ठीक आहे, पुढे जाऊ. सेम मेथड यूज करायची आहे, फक्त ट्रायंगल चेंज झालेला आहे. मेथड इज सेम. इन ट्रायंगल ग्रीन कलरचा बघा आता. इन ट्रायंगल पी क्यू एन, इन ट्रायंगल पी क्यू एन, पी क्यू एन मध्ये क्यू आर इज इक्वल टू आर एन, क्यू आर इज इक्वल टू आर एन इज इक्वल टू ए.
Therefore, R is midpoint of QN. R is midpoint of QN. Therefore, PQ square plus PN square, PQ square plus PN square is equal to 2 into PR square plus 2 into QR square. पुढे जाऊया पी क्यू स्क्वेअर हे कशानुसार बाय अपोलोनियस थेरम पी क्यू स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअर पी एन ची व्हॅल्यू इथे बघा किती दिली आहे पी एन ची दिली नाही आहे पी क्यू ची दिली आहे पी क्यू ची ए दिली आहे ए स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअर इज इक्वल टू 2 into PR square पी आर ची व्हॅल्यू ए आहे 2 into A square प्लस 2 into QR square क्यू आर ची सुद्धा व्हॅल्यू ए आहे 2 into A square देअरफोर ए स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअर इज इक्वल टू 4A square पी एन स्क्वेअर इज इक्वल टू 4A square मायनस ए स्क्वेअर पी एन स्क्वेअर is equal to 3A square therefore PN is equal to square root of 3A या पद्धतीने आपण PM is equal to PN is equal to root 3A प्रूव केलं एक प्रूव करता आलं की दुसरं इझिली प्रूव करायला जमतं मेथड सेम आहे याप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर 7 आणि 8 प्रॉब्लेम सेट मधला कम्प्लीट केलेला आहे स्टुडंट्स व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा तुम्हाला नीट कळेल आणि आवडला व्हिडिओ तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच विश यू ऑल द बेस्ट पुढे आपण घेऊया 9th, 10th आणि 11th प्रॉब्लेम